पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोल्हापुरात, महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धरेशील मानेंच्या प्रचारासाठी सभा। भाजपसोबत जाण्यासाठी पवारांनीच बैठक घेतली, धनंजय मुंडे यांचा आरोप, तर कागदपत्र तुम्हीच चोरली, आव्हाडांचं प्रत्युत्तर। आणखीन काही लोकांना अटक करण्याचा डाव होता, नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंवर घणाघात, तर जेवढी चावी दिली तेवढंच ते बोलतात, ठाकरेंचा पलटवार। महायुतीत नाशिक लोकसभेचा तिढा कायम, दिलीप खैरे, हेमंत गोडसे आणि शांतिगिरी महाराजांनी उमेदवारी अर्ज घेतल्यानं सस्पेन्स वाढला। नांदेडमध्ये कुऱ्हाडीनं फोडलं ईव्हीएम, तरुणाला अटक, तर यवतमाळच्या हिवरी गावातील जेवणासाठी मतदान केंद्र बंद, कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा। मुंबई ठाण्यासह कोकणात आजपासून 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा, पारा 40 ते 42 अंशांवर जाण्याची शक्यता।